नमस्कार. गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. अजून जर आपण गृहस्वामिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज आणि कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. आज आपण गृहस्वामिनीमध्ये इन्स्टंट इडली कशी करायची हे पाहणार आहोत. चला तर मग इन्स्टंट इडलीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. जे अगदी मोजकंच आहे. या ठिकाणी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत. हे साधारण अर्ध्या वाटी इतकं आपण दही घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हा जो रवा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर हे जे दही आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला आधी आपण मिक्स करून घेऊया. आता आपण दही याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची इडलीसाठीच्या बॅटरसाठी लागणारी कन्सिस्टन्सी आपण पाहणार आहोत. व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेताना याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. हा रवा असल्यामुळे हा फुलून येणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पाणी घालताना थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे, जेणेकरून हा व्यवस्थित फुलून घेईल. तर आपण याच्यामध्ये सोडा घालून घेतोय. अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण याच्यात सोड्याचा वापर करतो आहोत. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून फेटून घेतलेलं आहे. आणि आता हे सेट होण्यासाठी आपण साधारण अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहोत. आता आपण रव्याचं बॅटर जे सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला सेट करून साधारण अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आपण पाहाल आता रवा हा छानपैकी फुलून आलेला आहे. आपण आता ही इन्स्टंट इडली जी करतो आहोत त्याच्यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घालून घेणार आहोत. मी या ठिकाणी बारीक कापून घेतलेली शिमला मिर्च घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापूने, तो मी याच्यामध्ये घालून घेते. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, ती घालून घेऊया. आणि हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं पेटून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आणखीन ती इडली जी आहे ती हलकी होण्यासाठी मदत होईल. आता आपण याला तडका देणार आहोत, म्हणजे एक फोडणी घालून घेणार आहोत. तर आपण फोडणीची तयारी करूया. आता मी इथे एक भांडं ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये फोडणीसाठी साधारण एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण जे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मिरची घालून घेतोय. गॅस आपण थोडा कमी करून ठेवलेला आहे. आता या फोडणीमध्ये आपण बारीक तुकडे करून घेतलेले कढीपत्ता घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये लहान हा जो छोटा आपला मसाल्यातला चमचा आहे त्याच्यामध्ये आपण एक जिरं घालून घेऊया. थोडे मेथी दाणे घालून घेतोय. मोहरीचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत आणि अगदी पाव चमचा इतकं हिंग घालून छान असं परतवून आपण त्याची खमंग अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते आपल्या तयार बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपली ही फोडणी आहे ती तयार आहे, ती आपण बॅटरमध्ये घालून घेऊया. अतिशय छान खमंग असा या फोडणीला सुगंध येतोय. आता आपल्याला हे बॅटरमध्ये ती फोडणी घालून मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपलं इन्स्टंट मिक्स व्हेजच्या इडलीचे बॅटर जे आहे ते परफेक्ट तयार आहे. आता आपण इडल्या करायला घेऊया. इडली करण्यासाठी आपण जे इडलीचं पात्र आहे हे भांडं आहे त्याला आपण थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आता आपलं हे जे तयार बॅटर आहे ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे बॅटर एक एक चमचा घालून घेऊया. व्यवस्थित आपण सगळीकडे पसरवत हे बॅटर घालून घेतोय. बॅटर घातल्यानंतर आपण हे भांडं जरा व्यवस्थित असं टॅप करून घेऊया, जेणेकरून हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित सर्व बाजूला पसरून येईल. आपल्या इडली जे आहे त्या भांड्यामध्ये घालून तयार आहे. एका बाजूला आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे इडली पात्र जे आहे ते ठेवून घेऊया आणि त्याला आपण झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. छान अशी वाफवून घेतलेली आपली ही जी इडली आहे ती तयार आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. याला बाजूने असं आपण व्यवस्थित काढून घेऊया. छान अशी दोन्ही बाजूने मस्त ही इडली शिजून आलेली आहे. आपण आता त्याला सर्व करून घेऊया. अशा पद्धतीने आपली झटपट होणारी मिक्स व्हेजची इन्स्टंट इडली तयार आहे.
कशी वाटली आपल्याला माझी ही रेसिपी? नक्की ट्राय करा आणि आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अर्थातच गृहस्वामींना सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.